ताजा बातम्यांसाठी एनटीव्ही न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आता धक्कादायक बातमी समोर येते. उस्मानाबाद जिल्ह्यातून उमरगा तालुक्यातील थोरलीवाडी गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आलाय. तर याच विहिरीत शेतकऱ्याची गाय आणि म्हशीला पाय बांधलेल्या अवस्थेत विहिरीत टाकल्याचं आढळून आलंय आणि यामुळं एकच खळबळ उडाली आहे. तर ग्रामस्थांमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिनांक 7 एप्रिल या दिवशी नेहमीप्रमाणे गुरं घेऊन शेताला गेलेले वडील सायंकाळी घरी परतलेच नाही. म्हणून मुलगा व्यंकट तुकाराम खवडे हा शेताकडे शोध घेण्यासाठी गेला असता शेतातील विहिरीत गाय आणि म्हैस दोन्ही जनावरांचे पाय बांधलेल्या अवस्थेत दिसून आल्यानं त्याने आरडाओरडा करून गावकऱ्यांना एकत्र केलं. सर्वप्रथम गाय आणि म्हशीला पाण्यातून बाहेर काढून त्यांचे बांधलेले पाय मोकळे केले. पण वडील काही केल्या दिसून आले नाही. त्यांच्या चपला या विहिरीच्या बाहेरील बाजूने दोन बाजूला टाकलेले व्यंकट यांना आढळून आले अशी माहिती त्यांनी दिली. तर व्यंकट खवडे यांनी आपले बंधू उमाजी तुकाराम खवडे आणि अशोक खवडे यांनाही याबाबत तत्परतेने कळवलं. गायचं पाय बांधून विहिरीमध्ये टाकलेलं होतं. म्हशीला बी गायला बी गायला म्हशीला कधी काढलं बाहेर? मी संध्याकाळी 7 वाजता काढलो. कस का आले म्हणून मी आलो. आल्याबरोबर मध्ये दिसल्यावर मी काढलो. काय दिसलं तुम्हाला? म्हैस बी गाय बी मध्ये दिसली आणि चप्पल वडिलाचं तिथे इकडे तिकडे फेकलेलं होत. मग तुम्ही कोणाला कळवलं? मी बोंब मारलो. बोंब मारले सगळे लोक पळत आले. खवडे उमाजी यांनी रात्री लागलीच उमरगा पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांची भेट घेऊन संबंधित लेखाजोखा सांगितला. तेव्हा रात्री 10 वाजेपर्यंत अंधारात मयत तुकाराम भीमा खवडे यांचा शोध घेण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 8 एप्रिल रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा गावात दाखल झाला. पाण्याने भरलेल्या विहिरीत गळ टाकून शोध मोहीम चालू झाली. पोलीस प्रशासनाच्या तासाभराच्या प्रयत्नाला अखेर यश आलं आणि पाण्यातून मयत शेतकरी तुकाराम खवडे यांचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान ग्रामस्थांमधून आक्रोश व्यक्त होत होता. तर मयत तुकाराम हे एक उत्तम पोहणी खेळणारा व्यक्ती असल्याचं गावकऱ्यांनी एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना सांगितलंय. त्यामुळे हे एक नियोजित हत्याच आहे असा आरोप पोलिसांसमोर मयताचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी केला. नागरिक त्यांना व्यवस्थित पोहता येत होता, ते बुडून मरण्यासारखं काही विषय नाही. आमचं सुद्धा आहे साहेब, त्यांना पोहायला येत होतं आणि गावातले मारून टाकले. त्यांना पोहता येत होतं, त्यांना म्हशीचे पाय बांधून अगोदर म्हशीचे पाय बांधले, त्याला नंतर मादी हिवळून दिले. त्या माणसाला पोहता काही न येता नाही पोहता येत होतं. लहानपणापासून पोहता येत होतं, आतापर्यंत आम्हाला पोहणे शिकलेलं आहे. आपल्या भाऊ परफेक्ट पोहणे खेळायला परफेक्ट होता साहेब. म्हणजे आजाबा त्याला मारून टाकले हेरीत, मग जनावराला सुद्धा, मग पाय सगळे बांधून जनावराला सुद्धा हेरी टाकले. म्हशीला गायला थोरलीवाडी गावात गेल्या काही महिन्यांपासून दोन गटात वादविवाद तथा तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं येथील गावकऱ्यांनी एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं. मात्र कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला. यावरून गावात एक भीतीचं वातावरण असल्याचं समजतंय. या गावात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित तथा अबाधित राखण्यासाठी उमरगा पोलीस प्रशासनासमोर आता एक मोठं आव्हान ठरणार हे नक्की. तर मयत शेतकरी तुकाराम खवडे
यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे शवविच्छेदनासाठी नेला असून मैताचे कुटुंबीय उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाणे प्रांगणात जमा झाल्याचं पाहायला मिळतंय. देशाची रक्षा 17 वर्ष केली मी, 17 वर्ष भावनी 26 वर्ष केली, पण आमच्या स्वतःची घरची रक्षा आम्ही करू शकलो नाही. आम्ही हे आमचं खूप वाईट झालेलं आहे, तरी प्रशासनानं कडक कारवाई करावी ही विनंती. देश सेवा 26 वर्ष करून येऊन आमच्या वडिलाची आम्ही सेवा करू शकलेलो नाही. वडिलाला जे मारून इरीट टाकलेले आहेत त्यांचं न्याय मिळायला पाहिजे आम्हाला. मी अशोक तुकाराम खवडे आर्मीमध्ये 26 वर्ष नोकरी करून आलेलं आहे. माझ्या वडिलाला अगोदर इथं भांडण झाल्यानंतर जे घरबी पडून टाकलेत, पाईपलाईन सगळं वाटोळ करून वाटोळ झाल्यानंतर माझे वडील कंप्लेंट दिलेले आहेत. त्या कंप्लेंट दिल्यामुळं आमच्या वडिलाला मारून विहिरी टाकलेले आहेत. वडिलांना पोहता येत आहे, वडील काय हे नाही पोहता येत आहे, हे बुडून मेलेलं नाही, मारून टाकलेले आहेत. वडिलाला पोहता येत आहे म्हणजे वडील पोहायला चांगलं वडिलाला चांगलं पोहायला येते. आम्ही दोघं भाऊ माझे सैनिक असून मी 17 वर्ष देश सेवा केली, भावानी 26 वर्ष देश सेवा केली. आमच्या वडिलांची हत्या करून विहिरीमध्ये ढकलून दिलेलं आहे. त्यांचे अगोदर त्यांच्या आमच्या गावात गुंडे लोक आहेत, त्यांच्यावर आम्ही अगोदर गुन्हा दाखल केली होती, त्यामुळं आमच्या वडिलांना मारून विहिरी टाकलेलं आहे. हत्या कशावरून सांगता सर? अगोदर कंप्लेंट वडिलांनी कंप्लेंट केली होती, आमचं शेताचं सगळं मोटर जाळवले होते, बोरची पाईप फोडले होते, घर फोडले होते, त्यामुळं त्यांच्या विरोधात आम्ही कंप्लेंट केली होती. त्यांनी म्हणत होते की त्या म्हाताऱ्याला जीवन सोडणार नाही, ते करून दाखवले आहेत, मारून विहिरी टाकलेले आहेत. प्रतिनिधी सचिन बिद्री, एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद.